सेवा जर नाही करता आली तर ती पण आपल्याला हायब्रिड टेला नक्की तुम्ही जास्तीत जास्त यशस्वी करण्यात हातभार लावा. आत्ताच गर्दी सरांना विनंती करतो की मास्टर सीएमई कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. सर्वप्रथम गुरुवर्य कामसर यांचं मनापासून अभिनंदन. अगदी गैरस्वीक होते सगळ्या गोष्टी सांगावं होतो. आपल्या सर्वांना अतिशय परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे गायडन्स केलं. तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर आतापर्यंत 35 सीएमई आपण केलेले आहेत. यापुढे ज्या सीएमई होणार आहेत त्या प्रामुख्याने मुंबईसाठी दादर, नवी मुंबई रायगडसाठी प्रभे, ठाणे जिल्ह्यासाठी ठाणे आणि कल्याण, पालघर जिल्ह्यासाठी वसई किंवा विरार, अशा प्रकारे नोव्हेंबरपासून दुसऱ्या आणि चौथ्या रेडीवर सीएमईज असतात. आणि या सीएमई शक्यतो जसं सरांचं आज ज्या प्रकारे अफलातूनचं प्रेझेंटेशन आणि गोष्टी होत्या त्या प्रकारे असतील, तर मी आपल्या सर्वांना विनंती करेन आपल्यापैकी ज्या ज्या लोकांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल, ॲज केस प्रेझेंटेटर, ॲज अ लेक्चरर, ॲज अ स्पीकर, आपण सर्वांनी जो मास्कचा अधिकृत व्हॉट्सॲप नंबर आहे, ईमेल आहे, त्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरी गोष्ट आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्याला मी एक शब्द किंवा वचन देतो असं म्हणतो की बाबा आता जो काही वातावरण बघत आपण जे सहन केलं त्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे. अशी वेळ पुन्हा येणार नाही. चांगल्या प्रकारे आम्ही प्रयत्न करू. आणि कसं असतं की सुरुवातीला बऱ्याच अडचणी होतात. आमचं टार्गेट होतं 50 रजिस्ट्रेशनचं. लोकांच्या सगळ्यापासून कॉल चालू होते, त्यामुळे प्रत्येकाला नाही म्हणणं कठीण होतं. त्यांना जे आम्ही निवेदन केलं त्यात बरोबर लोक बसत होते, तरी सगळ्यांना सांभाळून घेणं गरजेचं होतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. तर पुन्हा आपला सगळ्यांना धन्यवाद. आपण जो वेळ देऊ तिथे आला लेक्चरला त्यासाठी. आणि पुढेही साऊंड सिस्टीम म्हणा किंवा प्रोजेक्टर म्हणा किंवा बऱ्याच लोकांनी मला सूचना दिलेल्या आहेत त्या आम्ही चांगल्या प्रकारे फॉलो करू. आपली कोणती गैरसोय होणार नाही याचा आम्ही नक्की चांगल्या प्रकारे प्रयत्न करू. आणि आपण सर्वांनी जे संस्थेचे अधिकृत व्हॉट्सॲपची व्हॉट्सअप लिस्ट आहे ती जॉईन करा. तुम्हाला ज्या ज्या शंका असतील त्यासाठी जे आमचे संस्थेचे अधिकृत आहेत सर्व गुरुवर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. सगळ्यांनी लेक्चरला आला तसेच आयुर्वेदाच्या प्रश्नासाठी ज्या प्रश्नांसाठी संस्था काम करते त्यासाठी आपल्या क्लिनिकमध्ये थोडा जर आपण वेळ देऊ शकलो तर खूप चांगलं होईल. खूप संस्था आहेत, खूप चांगले काम करत आहेत. जे इश्यूज आपण घेतलेले आहेत त्या पुढच्या काळामध्ये 2-3 गोष्टीवर आपण चांगल्या प्रकारे काम करणार आहोत. त्यातला पहिला इश्यू असा आहे ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 25 महापालिका आहेत आणि जिल्हा परिषदचे रुग्णालय आहे, त्या महापालिका क्षेत्रामध्ये आयुर्वेदाचा विभाग असावा ही आपली मागणी गेले 1 वर्षभर आपली चालू आहे. त्याकरता मुख्यमंत्री कार्यालयापासून सगळ्या कार्यालय पत्रावर आपण केलेले आहे. ते पत्र आपण फेसबुकवर सगळ्या गोष्टीवर डिस्प्ले केले, उत्तरं आलेली आहे सगळ्या डिपार्टमेंटचे. आणि पुढच्या महिन्यापासून ती प्रोसेस आपण हातात घेत आहोत. ज्या ज्या वैद्यांना वाटतं की बाबा महापालिकेमध्ये एक विभाग असावा आयुर्वेदाचा, ॲटलीस्ट ओपीडी तरी, तिथे आपला एक प्रॅक्टिशनर प्रॅक्टिस करणार असावं, म्हणजे सॅलरी जेव्हा काय असेल त्या प्रकारे. मुंबई महापालिकेमध्ये नाही म्हणलं तरी 20-30 वर सर रुग्णालय आहे, त्याच्या पीएचसी व्हीएचएला म्हणतो आपण, अर्बन हेल्थ सेंटर. तर नवीन येणारे डॉक्टर्स आहेत जे आता बाहेर पडतात त्यांना या गोष्टीची खूप गरज आहे. जे आता आपल्यासारखे एसएमटी झाले त्यांना तेवढी महत्त्व नाही वाटणार, पण एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण विचार करू शकतो की येणाऱ्या पिढीमध्ये जर सरकारी विभागात जर आयुर्वेद सुरू झाला तर खूप फायदा होईल. तर अनेक योजना आहेत, त्यामध्ये भविष्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रॅक्टिशनरसाठी एक मोठी स्पर्धा असेल, त्यामध्ये केस प्रेझेंटेशन स्पर्धा असेल, ती ऑनलाईन असेल. तुम्ही तुमच्या केसेस दिलेल्या मेल आय डीवर पाठवायच्या, त्यातून फर्स्ट, सेकंड, थर्ड असे प्राइजेस असतील. सो डिफरंट वेने तुम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. तर पुढील सूत्रसंचालनासाठी जबाबदारी मी डॉक्टर भूषण केसेकर सोबत. आपण संयम आणि शांततेने ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आणि सर्वांना एक विनंती आहे, इथे खूप फोटो सर्व करून होईल, त्यासाठी सर्व अनेक लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. आणि जाताना आपल्या जो सभा बिल्डिंग आहे त्याचा जो हॉल आहे एक्झिट गेट आहे तिथे सगळ्यांसाठी लास्टच्या व्यवस्था केलेली आहे, ते आवर्जून घेऊन जावे ही विनंती डॉक्टर जयेंद्र गाव तिथे आपल्या प्रतिष्ठेत आहे. धन्यवाद. धन्यवाद रामदास सर. आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतील डॉक्टर प्रशांत राठोड सर. सुरुवातीचं कामगिरी माझ्याकडे सोपवली आणि आभार प्रदर्शनाची पण थोड कामगिरी सोपवली. धन्यवाद मास्टर.
धन्यवाद म्हणू शकत नाही, कारण मी मास्क आणि मी काही वेगळे वेगळे नाही आहे. सर्वप्रथम तर सरांनी एवढं छान पद्धतीने जे परिचय दिले